नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर जगदीश शिंदे आणि कॅन्सर केअर पुणे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुम्हाला घशाचा कॅन्सर या आजाराबद्दल माहिती सांगणार आहे. व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मला रुग्णांना सांगायचं आहे की ज्या रुग्णांना माझ्याशी पर्सनली कन्सल्ट करायचं आहे ते माझ्याशी ऑनलाईन कन्सल्टेशन करू शकतात आणि ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी मी एक लिंक दिलेली आहे जी कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघू शकता. त्या लिंकवर जाऊन व्हॉट्सअप थ्रू माझ्याशी तुम्ही डायरेक्टली कनेक्ट करू शकता आणि कॅन्सरविषयी कुठल्याही कॅन्सरविषयी तुम्ही माझ्याशी कन्सल्टेशन करू शकता. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. मित्रांनो, घशाचा कॅन्सर हा भारतामध्ये होणारा एक महत्त्वाचा आणि खूप कॉमन कॅन्सर आहे. हा कॅन्सर का होतो, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याची ट्रीटमेंट काय आहे याविषयी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. मित्रांनो, ज्या वेळेला घशाचा कॅन्सर होतो तर त्याच्यामध्ये कोणकोणते सिम्प्टम किंवा कोणकोणते त्रास पेशंटला होऊ शकतात किंवा त्याचे लक्षणं काय आहेत. तर ज्या वेळेला घशाचा कॅन्सर होतो तर घसा जो आहे, घशाचे मुख्यतः तीन भाग आहेत. एक म्हणजे नेझोफॅरिंग्स, म्हणजे घशाचा जो वरचा जो भाग आहे याला म्हणतात नेझोफॅरिंग्स, म्हणजे नाकाच्या मागचा आणि आपल्या टाळूच्या वरचा जो भाग आहे हा झाला नेझोफॅरिंग्स, म्हणजे घशाचा सर्वात वरचा भाग. घशाचा जो मधला भाग आहे याला म्हणतात ओरोफॅरिंग्स, म्हणजे जो आपण आ केल्यानंतर जो भाग आपण बघू शकतो घशामध्ये तो आहे ओरोफॅरिंग्स. आणि घशाचा जो खालचा जो भाग आहे याला म्हणतात हायपोफॅरिंग्स, म्हणजे जो आपण डायरेक्टली बघू शकत नाही, जो दुर्बीनमधून आम्ही डॉक्टर्स बघू शकतो याला म्हणतात हायपोफॅरिंग्स. तर घशाचे असे तीन भाग आहेत. तर आपल्याला ज्या भागामध्ये गाठ किंवा कॅन्सर होतो त्या भागाशी संबंधित आपल्याला सिम्प्टम्स होऊ शकतात. ढोबळमानानं घशाच्या कॅन्सरमध्ये जे सिम्प्टम होतात त्याच्यामध्ये पेशंटला गिळताना त्रास होणे, काही वेळेस काय होतं की पेशंटला कानदुखीचा त्रास होतो. तर का दुखतो तर ह्याच्यामध्ये रेफर्ड प्रेन हा एक प्रकार असतो, म्हणजे घशामध्ये जरी गाठ असली तरी त्याच्या ज्या सेन्सेशन्स जे असतात ते आपल्या कानामध्ये होतात आणि पेशंटला कान दुखतो. तर कान दुखणं हा सुद्धा एक घशामध्ये गाठ असण्याचा सिम्प्टम असू शकतो. त्याचप्रकारे पेशंटला खाताना ठसका लागणे, त्याचप्रकारे आवाजामध्ये बदल होणे हे सुद्धा घशाच्या कॅन्सरचे लक्षणं असू शकतात. त्याचप्रकारे पेशंटला बऱ्याच वेळेस मानेमध्ये गाठ होणे, म्हणजे कधी कधी काय होतं गाठ जी असते ती घशामध्ये असते मात्र त्याचा जो स्प्रेड आहे तो जो आहे तो मानेच्या लिम्फ नोड्समध्ये, म्हणजे या गाठींमध्ये अवधानांमध्ये होत असतो आणि त्या लिम्फ नोडमध्ये स्प्रेड झाल्यानंतर पेशंटला घशामध्ये किंवा मानेमध्ये गाठी दिसून येतात. हे सुद्धा एक घशाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. तर हे झाले लक्षणं. तर अशी लक्षणं जर आढळून आली तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर जर घशाचा कॅन्सर झाला असेल किंवा सस्पेक्टेड असेल तर कोणकोणत्या तपासण्या केल्या जातात. तर पहिली गोष्ट म्हणजे पेशंटचा सीटी स्कॅन, पेट सीटी स्कॅन हा केला जातो. याच्यामध्ये आम्हाला दिसून येतं की आजार किती मोठा आहे, कुठेपर्यंत पसरलेला आहे, या गोष्टी आपल्याला आम्हाला समजून येतात. दुसरी गोष्ट आहे ती आतमधून दुर्बीण घालून तपासणं, ज्याला आम्ही एंडोस्कोपी किंवा पॅन एंडोस्कोपी असं म्हणतो. तर दुर्बीण घालून घशाची तपासणी केली जाते, लॅरिंगची तपासणी केली जाते आणि गाठ कुठेपर्यंत पसरली आहे याचा तपास केला जातो. त्यासोबत दुर्बीणद्वारे एक गाठीचा तुकडा काढला जातो, ज्याला आपण बायोप्सी असं म्हणतो. बायोप्सीमध्ये आम्हाला समजतं की हा कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे. मोस्ट कॉमनली घशामध्ये स्क्वॅमस सेल कॅर्सिनोमा हा कॅन्सर कॉमनली घशामध्ये आढळून येतो. हे झाल्यानंतर आजाराची स्टेज आम्ही जाणून घेतो की कोणत्या स्टेजमध्ये आहे. तर ह्या सगळ्या रिपोर्टमध्ये आम्हाला स्टेज कुठली आहे ते समजून येतं. स्टेज समजल्यानंतर पुढचा जो आहे आपला ट्रीटमेंटचा भाग जो आहे तो म्हणजे ट्रीटमेंट. तर घशाच्या कॅन्सरमध्ये कोणकोणत्या प्रकारची ट्रीटमेंट केली जाते. तर घशाचा ज्या वेळेला कॅन्सर होतो त्यावेळेला मुख्य जी ट्रीटमेंट असते ती रेडिएशन थेरपी आणि किमोथेरपी अशा प्रकारची ट्रीटमेंट केली जाते. घशाच्या कॅन्सरमध्ये सर्जरीचा रोल थोडा लिमिटेड आहे, काही स्पेसिफिक कंडिशनमध्येच सर्जरी केली जाते. मुख्य जी ट्रीटमेंट आहे, ट्रीटमेंटचा जो बॅकबोन आपण म्हणतो, तर तो आहे रेडिएशन थेरपी.
किमो जी आहे ती आपल्या केसमध्ये घशाच्या कॅन्सरमध्ये एक सपोर्टिव्ह रोल असतो त्याचा. किमोचा मुख्य रोल जो आहे तो रेडिएशन इफेक्ट वाढवणं आणि गाठीचा आकार कमी करणं हा आहे. आणि मुख्य जो रोल आहे घशाच्या कॅन्सरमध्ये तो रेडिएशन थेरपीचा आहे. तर घशाच्या कॅन्सरमध्ये जी रेडिएशन थेरपी केली जाते तर ती कशी केली जाते, किती रेडिएशन दिले जातात याची तुम्हाला माहिती सांगतो. तर ढोबळमानाने जर घशामध्ये गाठ असेल तर अंदाजे 35 रेडिएशन दिले जातात. रेडिएशन थेरपी ही एक OPD बेसिस ट्रीटमेंट असते ज्याच्यामध्ये ज्या ठिकाणी गाठ आहे तर त्या ठिकाणी पेशंटला एक्सरेचा आणि क्षकिरणांचा मारा केला जातो आणि त्याद्वारे त्याची ट्रीटमेंट केली जाते. रेडिएशन थेरपीसाठी ॲडमिट करण्याची गरज नसते. आपल्याला जनरली एक रोज 10 ते 15 मिनटं रेडिएशन थेरपी ट्रीटमेंट दिली जाते. दर आठवड्यात साधारण 5 दिवस ट्रीटमेंट असते आणि 7 आठवडे ट्रीटमेंट अंदाजे चालते. तर ही ट्रीटमेंट किती द्यायची, काय द्यायची हे साधारण आपल्या आजाराच्या स्टेजनुसार ठरवलं जातं. जर तुम्हाला काही त्याबद्दल कन्सल्टेशन करायचं असेल तर मी कन्सल्टेशनची लिंक दिली आहे, त्यामध्ये तुम्ही मला डायरेक्टली भेटून रेडिएशन थेरपी संदर्भात कन्सल्टेशन करू शकता. तर हे रेडिएशन थेरपीच्या ह्याबद्दल माहिती. रेडिएशन थेरपीबद्दल माझा आणखीन एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी रेडिएशन थेरपीची प्रोसेस ही एक्सप्लेन केलेली आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि रेडिएशन थेरपीबद्दल जास्त माहिती जाणून घेऊ शकता. रेडिएशन थेरपी जी आहे ती या घशाच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या मुख्य ट्रीटमेंट आहे. जर आपल्या केसमध्ये रेडिएशन थेरपी आणि किमोथेरपी दोन्ही प्लॅन केला असेल तर जनरली किमोथेरपी जी आहे ती दर आठवड्यात एकदा दिली जाते. किमोथेरपी म्हणजे काय की सलाईनद्वारे दिली जाणारी कॅन्सरची औषधे, याला म्हणतात किमोथेरपी. तर ज्यावेळेला आपण किमोथेरपी रेडिएशन थेरपीसोबत देतो त्याला आपण कंकरंट किमोथेरपी असं म्हणतो. आणि ज्यावेळेला किमोथेरपी आपण रेडिएशन थेरपीच्या आधी देतो तर त्याला आपण न्यू ॲडजुवंट किमोथेरपी असं म्हणतो. तर ज्यावेळेला आजाराचं प्रमाण खूप जास्त असतं किंवा गाठ खूप मोठी असते त्यावेळेस काही वेळेस आम्ही रेडिएशन थेरपी चालू करण्याच्या आधी 2 ते 3 सायकल किमोथेरपी देतो आणि आजाराचा जो साईज आहे तो आपण कमी करतो. आणि त्यानंतर एकदा आजाराचा साईज कमी झाला की आम्ही रेडिएशन थेरपी देतो. पण जर आजाराचा साईज खूप जास्त मोठा नसेल तर आपण डायरेक्टली रेडिएशन थेरपी आणि किमोथेरपी चालू करणं कधीही चांगलं असतं. तर अशा प्रकारे कॅन्सरची ट्रीटमेंट केली जाते. तुम्हाला घशाच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटबद्दल कुठली शंका असेल तर तुम्ही मला डायरेक्टली कन्सल्ट करू शकता. त्यासोबत माझं क्लिनिक पुण्यामध्ये आहे. मी तुम्हाला माझ्या क्लिनिकचा ॲड्रेस आणि फोन नंबर देतो, तिथे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकता. थँक्यू व्हेरी मच.